तरी ही कारवाई मात्र अजूनही संत गतीनेच. चिंचवड येथील संभाजीनगर मध्ये बहिणाबाई चौधरी उद्यानातून दोन अजगरांची चोरीच्या घटनेला 2 आठवडे उलटून गेले तरी तपासात फारशी प्रगती झालेली नाही. 3 दिवसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर सर्प मित्रांची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे. ही चोरी सर्प हाताळणाऱ्यांनी केली आहे असा अंदाज महापालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केला होता. त्यामुळे पोलिसांच्या रडारावर सर्प मित्र असणार आहेत. भारतीय जातीचे 2 अजगर असून त्यातील 1 अजगर 7.5 फूट आणि दुसरा 5.5 फूट लांबीचा होता. त्यामुळे प्राणी संग्रहालयातील प्राणी सुरक्षतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ही घटना घडल्यानंतर आयुक्तांनी सुरक्षेविषयी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालयातून अजगर चोरीला जाऊन 2 आठवडे उलटले आहेत. मात्र चोराला आणखीन पकडण्यात पालिका कर्मचाऱ्यांना यश आलेले नाहीये. मात्र पालिका प्रशासनाकडून असे कळवण्यात येत आहे की जो अजगर चोरीला गेला आहे तो सर्पमित्रांनीच चोरलेला आहे. कारण जो अजगर चोरलेला आहे ते हाताळण्यासाठी सर्पमित्रच करू शकतात. परंतु अद्यापही कोणाला अटक करण्यात आलेली नाही आहे आणि या वर्षातील ही तिसरी घटना आहे. शेवटी प्राणी संग्रहालयातले प्राणी सुरक्षित नाही असा प्रश्न निर्माण होतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट भारत प्रधानसह शीतल मुंडे, जनवार्ता न्यूज, पिंपरी चिंचवड.